संगमाऊली येथील श्री बालाजी ट्रस्टच्या वतीनं आणि लोकसहभागातून 2003 साली उभारलेल्या कैलास स्मशानभूमीला 19 वर्ष पूर्ण होत आहेत. आजपर्यंत या स्मशानभूमीत 27,318 अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यामध्ये कोरोनाने मृत झालेल्या 4,500 व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी शेणी वापरली जात असल्यानं आजपर्यंत जवळजवळ 25 ते 30,000 झाडांची कत्तल थांबली आहे. तसेच अंत्यसंस्कार झाल्यानंतर उरलेल्या अस्थी आणि राख नदीमध्ये न सोडता अस्थिकुंडात सोडून त्यापासून खत निर्मिती केली जाते. कैलास स्मशानभूमीला 19 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्तानं आजपर्यंत कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्याचबरोबर दिवंगत व्यक्तींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण देखील करण्यात आलं. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून 2003 साली उभारलेल्या संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीचं आज 19 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या 19 वर्षामध्ये 27,314 अंत्यसंस्कार झालेले असून कोविड काळात 4,500 अंत्यसंस्कार त्यामध्ये समाविष्ट आहे. आज या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते आणि संचालक मंडळ आजपर्यंत दिवंगत झालेल्या व्यक्तींचं स्मरण व्हावं आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सातारकरांनी आजपर्यंत या स्मशानभूमीला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी दरवेळेस त्यांच्या माध्यमातून आर्थिकसुद्धा सहकार्य चांगल्या पद्धतीनं होतं. ही स्मशानभूमी स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी या ठिकाणी लाकडाऐवजी शेण्याचा वापर केला जातो. आजपर्यंत 25 ते 30,000 अंत्यसंस्काराच्यामुळं शेण्यातून केल्यामुळं झाडाचं बचत झालेली आहे. त्याचप्रमाणे जी अस्थी असती, राख असती, ती अस्थी नदीत न सोडता अस्थिकुंडात ठेवल्यामुळं त्याच्यापासून खत निर्माण केलं जातं. आता नुकतंच काही दानशूर व्यक्तींनी या स्मशानभूमीला सोलर पॅनल दिलेले आहेत, त्यामुळे लाईटचीसुद्धा बचत होती. या ठिकाणी कोणालाही आत येण्यासाठी, अंत्यसंस्कारासाठी आत येण्यासाठी गुटखा, तंबाखू किंवा कुठल्याही प्रकारचे व्यसन करून येण्यास मनाई आहे. त्यामुळे इथला परिसर फार सुंदर राहिलेला आहे आणि हे सर्व श्रेय आमचे 7 कामगार जे आहेत ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. ते जयदीप शिंदे त्या मॅनेजर आमचे आहेत, ते मॅनेजमेंट फार चांगली करतात. त्यामुळं ही सेवा आम्हाला सातारकरांना देता येते. हे काम आमच्याकडून देव करून घेत असतो. अशा कामासाठी, चांगल्या कामासाठी देव आम्हाला हुडकून जे आम्हाला बुद्धी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो.